झोपडपट्टी पुनर्विकास योजनेतील घरे विकण्यासाठी लागणाऱ्या ना हरकत प्रमाणपत्राबाबत आमदार प्रशांत ठाकूर यांनी राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात तारांकित प्रश्न दाखल करून या प्रश्नावर शासनाचे लक्ष केंद्रित केले. राज्याचे गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी दिलेल्या लेखी उत्तरात म्हटलं की झोपडपट्टी पुनर्वसन योजनेच्या इमारतीमधील घरे विकायची असल्यास SRAचे ना हरकत प्रमाणपत्र बंधनकारक असल्याचे आदेश महसूल विभागाने काढल्याची बाब खरी आहे. महाराष्ट्र झोपडपट्टी कायदा अधिनियम 1971 कलम 3E अनुसार झोपडपट्टी पुनर्वसन योजनेअंतर्गत वितरित करण्यात आलेल्या पुनर्वसन सदनिकांच्या हस्तांतरणास सदनिकांचा ताबा दिल्याच्या दिनांकापासून 5 वर्षाच्या कालावधीपर्यंत प्रतिबंध करण्यात आला आहे. 5 वर्षाचा कालावधी पूर्ण झाल्यानंतरही केवळ झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या पूर्व परवानगीनेच सदनिकांच्या हस्तांतरणाची तरतूद आहे. त्या अनुषंगाने झोपडपट्टी पुनर्वसन योजनेच्या पुनर्वसन इमारतीमधील सदनिकांचे खरेदी खत नोंदणी करण्यापूर्वी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे ना हरकत घेण्यासंबंधी प्राधिकरणातर्फे 4 ऑगस्ट 2023 रोजीच्या पत्रान्वये नोंदणी महानिरीक्षक आणि मुद्रांक नियंत्रक यांना विनंती करण्यात आली होती. त्यास अनुसरून नोंदणी महानिरीक्षक आणि नियंत्रक पुणे यांनी 1 सप्टेंबर 2023 पत्रान्वये प्राधिकरणाच्या 4 ऑगस्ट 2023 रोजीच्या पत्रानुसार कार्यवाही करण्याच्या सूचना नोंदणी उपमहानिरीक्षक मुंबई यांना दिलेल्या आहेत. नोंदणी उपमहानिरीक्षक मुंबई यांनी 26 ऑक्टोबर 2023 रोजीच्या पत्रान्वये याप्रमाणे सर्वांना सूचित केले असल्याचे सांगितले. तसेच महाराष्ट्र झोपडपट्टी कायदा सुधारणा निर्मूलन आणि पुनर्विकास अधिनियम 1971 मध्ये सुधारणा करण्यात आली असून पुनर्वसन सदनिका वाटपानंतर 5 वर्ष पूर्ण झाल्यानंतर सदनिका विक्री करण्यास मुभा देण्यात आली आहे. तसेच गृहनिर्माण विभागाच्या 15 डिसेंबर 2023 रोजीच्या शासन निर्णयान्वये निवासी सदनिकांच्या हस्तांतरणासाठी आकारण्यात येणारे हस्तांतरण शुल्क 1,50,000 रुपये करण्यात आला आहे. अशा उपाययोजना करण्यात आल्या असल्याचे गृहनिर्माण मंत्री सावे यांनी लेखी उत्तरात म्हटलं आहे.